नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार. कुठली रेसिपी आहे तुम्हाला कळणारच आहे. सो बरेचदा कसं होतं ना, आपण नेहमी व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या खाऊ खूप कंटाळा आहे. तुम्हाला असं काहीतरी वाटतं की नाही, आज काहीतरी वेगळं पाहिजे, असं म्हणजे थोडं ग्रेव्हीचं, थोडं काहीतरी वेगळं पाहिजे, म्हणजे चेंज म्हणून. रोज तेच खाल्लं कंटाळा येऊन जातो. रोज वरण भात भाजी पोळी येते. सो आज मला पण तसंच वाटणार, म्हटलं काहीतरी थोडं वेगळं करावं. सो आज जी रेसिपी बनवत आहे ती पाटोळी. सो पाटोळी आमच्याकडे जी म्हणजे जसं मी लहानपणापासून जसं पाटोळी खातली आहे, आमच्या फॅमिलीमध्ये जी पाटोळी बनते ती म्हणजे थापून बनवली जाते पाटोळी. बट इकडे उमरेड साईड नागपूर साईडला जी पाटोळी बनते ते बरेचदा म्हणजे कोणी कोणी असं बनवतात की ती लाटून बनवली जाते. जसं बेसनाचा आपण गोळा करतो, जसं पोळीसाठी आपण जे बनवतो कणी, त्याप्रकारे आणि त्याच पाटोळी बनवते. सो तीसुद्धा रेसिपी मला येते आणि ती पण. सो आज जे बनवत आहे मी ती लाटूनवाली बनवत आहे, लाटून जी पाटोळी बनवतो ती. सो म्हटलं चला या निमित्ताने तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं, तुम्हालासुद्धा एक आयडिया येणार आणि तुम्हाला पण असं कंटाळा आलं आहे भाजीचं खायचं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. सो व्हेजमध्ये आपल्याला कधी कधी ऑप्शन म्हणजे असं ग्रेव्हीचे ऑप्शन बरेच कमी असतात. सो व्हेजमध्ये मस्तपैकी चणचणीत असं पण आता ती पाटोळीची भाजी बनवणार आहे. थोड्या वेळात तुम्हाला बघायला मिळेल. सो आपण रेसिपीला स्टार्ट करू थोड्याच वेळात. तर आपण आधी मसाला बनवून घेत आहे. मसाला म्हणजे जसं आपण ग्रेव्हीच्या भाजीसाठी बनवतो, आपलं अद्रक लसूणची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट वगैरे आणि थोडेफार मसाले, गरम मसाले, ते ॲड करून मसाला परतून घेत आहे. मी तुम्हाला दाखवते प्रकारे इकडे आपला मसाला बनायला ठेवला आहे. छानपैकी मसाला करून घ्यायचं. ते झाल्यानंतर मग आपण मिक्सरमध्ये आपण रेग्युलरली जसं ग्रेव्हीच्या भाजीसाठी बनवतो बस तसंच मसाला करायचा आहे आधी आपल्याला. सो ते मसाला करून घेऊ आपण आधी. आपला मस्त मसाला होऊन झालेला आहे. तोपर्यंत आपण बेसनचं पीठ मळून घेऊया. सांगते तुम्हाला रेसिपी. सो इथे आपण मसाला घेतला, याच्यामध्ये बेसन, तिखट मीठ, हळद जे आपलं मसाल्याचं असतं, थोडं गरम मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली. आणि आता आपण याला पोळीच्या याच्यासारखं मळून घेऊया. आपण पोळी बनवताना करतो तसं गोळा करून घेऊया याचं. अगदी थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं. मसाला छानपैकी होऊन झालेला आहे. तोपर्यंत आपण जे मळलेलं पीठ होतं
त्याचं पोळीसारखं लाटून घ्यायचं. सो इथे बघत आहे तुम्ही मी कसं पोळीसारखं लाटून घेऊन राहिलेली आहे. छान लाटून घ्यायचं पोळीसारखं. त्यानंतर मग आपण याला रोल करायचं. तसं इथे मी दाखवत आहे तुम्हाला, पूर्ण हे रोल करून घ्यायचं. रोल केल्यानंतर आपण आता याचे पीसेस कट करणार आहे चाकूच्या साह्याने. मी इथे जसं बघत आहे तुम्ही पीस कट करून घेत आहे, तसंच पीस कट करून घ्यायचे. त्यानंतर आता मसाल्यात आपले तिखट मीठ वगैरे जे आपले साहित्य असते, गरम मसाला वगैरे, हे सगळं ॲड केलेलं आहे. हे सगळं ॲड करून झाल्यानंतर मग मसाल्याला पुन्हा बऱ्याच वेळ चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं. बिकॉज जितकं मसाला जास्त चांगला शिजतं ना, तितकं भाजीला टेस्ट खूप जास्त छान येत असते. त्याच्यामुळे मी नेहमी जेव्हा मसाल्याची भाजी बनवते तेव्हा मसाला जास्त शिजू देत असते. आपली भाजी झाली रेडी. आता मस्त पुडी आहे, बंद करते थोडा वेळ शिजला की मस्त दिसत आहे एकदम झणझणीत ग्रेव्ही. सोबत पाटोडी मी तुम्हाला दाखवते. छान अशी ग्रेव्ही आणि भाजी झालेली आहे. पाटोडी छान मसालेदार मस्तपैकी शिजलं मसाला सगळ्यामध्ये. डीप मसाला शिजलेला आहे पाटोडीमध्ये. सो मस्तपैकी भाजी रेडी झाली. तर थोड्या वेळ सगळ्यात जेवण करू, जेवणाला वेळ आहे सध्या. आणि अनिलीचे पप्पा गेलेले आहे बाहेर. अनिला थोडं बरं नव्हतं, सो तिकडे डॉक्टरकडे नेलं आहे. आणि थोडं वेजिटेबल्स सगळे घ्यायचे होते भाजीपाला, सो ते सुद्धा आणायला. सो वातावरण भरपूर चेंज झालं आहे. तर म्हणजे जसं उन्हाळा लागलं ते कूलर वगैरे स्टार्ट केले आणि पावसाला सुरुवात. काय माहीत नाही काय चालू आहे सगळं. उन्हाळ्यामध्ये पाऊस, तर त्याच्यामध्ये वेदर चेंज झाल्यामुळे तिला बरं नाही, थोडं सर्दी वगैरे. त्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. ते आले की मग जेवण करणार. तोपर्यंत पोळी यायची आहे, पोळी बनवून घेते. तर झणझणीत अशी आपली पाटोडी झालेली आहे रेडी. हे बघा किती मस्त दिसत आहे सगळी ग्रेव्ही आणि हे पाटोडीचे पीसेस. तर खूप मस्त अशी भाजी झालेली आहे रेडी. तुम्ही बघितलं किती मस्त दिसत आहे, बघूनच एकदम तोंडाला पाणी आलं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप इझी रेसिपी आहे, मी सांगितली तसंच. आणि मी जितक्या तुम्हाला रेसिपी शेअर करते एकदम इझी इझी असतात, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नसतात. तर बऱ्याच जणांनी ट्रायसुद्धा केलं आहे आणि सांगितलंसुद्धा की म्हणजे तुमचं बघून आम्ही केलं आणि खूप मस्त झाली. सो छान वाटतं म्हणून मीसुद्धा नेहमीच असं रेसिपीचं काही वेगळं वाटलं मला तर नक्की शेअर करत असते तुमच्यासोबत. सो आजचीसुद्धा आम्ही जेवण करताना सांगूच तुम्हाला टेस्ट कशी झालेली आहे. थोडे बाहेर गेले अनविला घेऊन. अनविला बरं नाही आहे, तिला थोडं सर्दी वगैरे ताप वगैरे आलेला आहे. वेदर चेंजमुळे उन्हाळा स्टार्ट झाला आणि इकडे पाऊस पण येऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे
वेदरचं काही कळत नाही आहे, तिला बरं नसल्यामुळे ते थोडं डॉक्टरकडे तिला घेऊन गेले, ते आले की आम्ही मग जेवण करू आणि तुम्हाला सो आणि मी आलेली आहे डॉक्टरकडून आणि तुम्हाला सांगत आहे की तिला डॉक्टरने काय सांगितलं, काय सांगितलं आहे मॅडम? दुपारी औषध 5 वाजता. ही दुपारी औषध किती वाजता? 5 वाजता. अच्छा, एक दुपारी घ्यायची आहे, एक 5 वाजता घ्यायची आहे. पुन्हा काय सांगितलं? हां, हे आलं औषध. अच्छा, थंड नाही प्यायचं हो ना? सो असं ती दुपारी 2 वाजता 5 वाजता असं सांगितलं. सो आता अन्वीचं जेवण वगैरे झालं, तिला जेवण चालून दिलं, आता तिला आम्ही औषध देणार. चला औषध देऊ आपण, औषध बघू आपण कशी घेते अन्वी. एक तो फकट तो कोल्ड आहे, ड्राय बसे ठीक आहे, बहुत कोल्ड आहे. पीएसएल का मतलब आला काय? पुलिस आला काय? ये समझने में मुझे थोड़ा सा वक्त लगा. आला की तो के ये थोड़ा कारण क्या मैं समझ नहीं रहा हूं. मस्तपैकी जेवण झालं आमचं आणि अन्वीचं आणि अन्वीने औषधसुद्धा पिली. तुम्ही बघितलं खूप आम्हाला अन्वीवर स्ट्रगल करावं लागतं औषधासाठी. माहिती पिते पण नाही नाहीच बोलते हो ना. सो फायनली तिने औषध पिली, आमचं जेवण पण झालं, मस्त भाजी झाली होती, खूप छान जेवण झालं. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा सदा मदत बनवायला, जो आपल्याला भाज्या खूप बोर होतात. हो झोपताय ना, सांगू आपण झोपताय, थोडं बोलू दे ना मला आधी. ओके, सो अधामधात आपल्याला भाजीचं कंटाळा आलं तर नक्की तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता, मस्त वाटते, यम्मी व्हेजमध्ये. सो खूप छान असं ऑप्शन आहे तुमच्याजवळ. रोज रोज भाज्यांचं तर खूप कंटाळा असेल, रोज काय करावं, सकाळी काय करावं, सायंकाळ. मला तर खूप असं काय करायचं, म्हणजे उद्याचं प्लॅनिंग आजपासून, उद्या काय करणार, आज सायंकाळी काय करणार असं चालू असते. सो मग काहीतरी चेंज म्हणून मस्त भाजी बनवली आज पाटोडीची. सो ही होती लाटलेली पाटोडीची भाजी, पण तुम्हाला कधी थाप म्हणजे बेसन वगैरे उकळून थापून जे बनवतो तेसुद्धा मी नक्की रेसिपी दाखवणार, तेसुद्धा खूपच मस्त वाटत असते. सो मोस्टली आम्ही तीच जास्त खातो, पण आज मी लाटलेली बनवली होती. सो हीसुद्धा छान वाटते, हीसुद्धा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि ठीक आहे, आजचा व्लॉग इथेच होता. तुम्हाला कधी भाज्यांचं कंटाळा येतं तर तुम्ही कुठल्या भाज्या बनवता मलासुद्धा नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलासुद्धा हेल्प होईल की ऑप्शन आहे माझ्याजवळ की जर कधी वाटलं तर बनवायसाठी दुसरं. सो आजचा व्लॉग इथेच एंड करते. सो बाय, गुड नाईट, आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बरं, तू बोलून घे. गुड नाईट, गुड नाईट एव्हरीवन, बाय बाय, गुड नाईट, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करा नक्की, असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नाही मी येत राहणार. सो भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.